नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये. कालचा अनालिसिस काय होतं जर तुम्ही आठवत असाल याच्यामध्ये, तर उद्या तेजी की ट्रॅप हे शब्द का तुम्हाला दिले होते, कारण बरेच जण म्हणत होते की मार्केट वर जाईल. साहजिक मार्केटने एक रॅली दिली होती, परंतु आम्हाला ट्रॅप पूर्णपणे वाटत होता, कारण तो जी काही तेजी करतोय ती टॉपला करतोय आणि आज पूर्णपणे ट्रॅप केलंय वरच्या लेवलला. तुम्ही जर सकाळपासून पाहिलं असेल तर गॅप अप ओपनिंग नंतर पूर्णपणे तिथे तो फ्लॅट आहे. म्हणजे काय, तर उद्या ट्रेड घेताना गडबड करू नका, कारण उद्याचं ओपनिंग आणि उद्याचं क्लोजिंग हे पुढच्या आठवड्याची मोठी दिशा दाखवून देणार आहे. आणि उद्या जर मार्केट पुन्हा याच्या खाली क्लोज झालं 20,100 तर पुन्हा एक चांगलं करेक्शन छोटं मार्केटमध्ये पाहायला मिळेल. सध्याच्या कंडिशन तर आपण छोटंच बोलणार आहोत, याच्याविषयी आम्ही उद्याच्या व्हिडिओमध्ये डिटेल देणार आहोत. थोडक्यात सांगेल की उद्या गडबड नाही करायची, कारण हे जे फॉर्मेशन आजचं झालंय कालच्या अनालिसिसनुसार ते एकदम परफेक्ट होतंय. तत्पूर्वी तुम्हालाही रोज एक चांगला ट्रेड हवा असेल तर आजच आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि हो, काल तुम्ही सगळ्यांनी सांगितलं होतं लाईव्ह या, आज आम्ही लाईव्ह आलो होतो. तुम्ही पाहिलं असेल आपण थोडं लेट आलो, परंतु एक छान रॅली सकाळी कॅच करता आली. उद्या सकाळी 9:45 पुन्हा लाईव्ह येतोय आम्ही लाईव्ह मार्केटमध्ये. तुम्हीही लाईव्ह सेशन जॉईन करा आणि लाईव्हमध्ये मार्केट शिका आणि कसे ट्रेड घ्यायचे, कशी एंट्री करायची हे पण मी तुम्हाला तिथे सांगणार आहे. सुरुवात करूयाच्या सेशनपासून, पुन्हा जाऊया निफ्टीकडे. निफ्टीचं जर याच्यामध्ये पाहिला गेलं आपण की कंडिशन्स काय बनतायत, निफ्टीमध्ये आपण जर पाहिलं गेलं की एक डोजी बनलेला आहे. मग आता उद्या काय करायचं चेक करूया आपण याच्यामध्ये. तर महत्वाची गोष्ट असेल उद्या 20,120 क्रॉस करत नाही तोपर्यंत अपसाईडला जायचं नाहीये, कॉलची गोष्ट. आणि 20,120 वर 20,170 क्विक रेजिस्टन्स आहे. मोठ्या पोझिशन पुन्हा कॉलच्या उभ्या करायच्यात तर याच्यावर करा, परंतु अपेक्षेप्रमाणे उद्या थोडं प्रॉफिट बुकिंग दिसू शकतं. आणि 20,070 खाली पुट साईडला क्विक एंट्री मिळेल, जी तुम्हाला 19,950 पर्यंत घेऊन जाऊ शकते. लक्षात ठेवा, खूप महत्वाचे लेवल्स आहेत. 20,130 आजचं ओपनिंग आहे, 103 उद्या सकाळी नॉर्मल मार्केट निगेटिव्ह ओपन होण्याचे संकेत इथे देत आहे. बघूया काय कंडिशन होतात, मी अपडेट तर तुम्हाला देईलच, परंतु मला असं वाटतंय की उद्याचं ओपनिंग नॉर्मल डाऊन साईडला असू शकतं. याच्यानंतर जाऊया बँक निफ्टीकडे. बँक निफ्टीमध्ये काय घडतंय, तर बँक निफ्टी पण सकाळच्या नॉर्मल गॅपअप नंतर पूर्णपणे साईडवेज होता. उद्या एंट्री कुठे मारायची, उद्या एंट्री मारायची 46,070 वर. कॉल साईडला टॉप रेजिस्टन्स असेल क्विकली 46,200, म्हणजे इथे नॉर्मली आपल्याला 100-125 पॉईंटच आहेत. 46,200 वर आपण पुन्हा बुलिश होऊया, ते मी तुम्हाला लाईव्ह मार्केटमध्ये दाखवून देणार आहे. क्लिअर. दुसरी गोष्ट, 45,811 खाली गेल्याशिवाय पुटमध्ये बसू नका, कारण तो पूर्णपणे ट्रॅप झोनमध्ये. आणि हे जे सपोर्ट आहेत ना, हे सकाळच्या वेबिनारमध्ये पण दिले होते, मी चेक करा एकदा जाऊन क्लिअर समजून जाईल. 45,810 खाली 45,580 आणि 45,300 या लेवलपर्यंत मार्केट खालच्या दिशेने जाऊ शकतं. तर ह्या महत्वाच्या पोझिशन्स असतील. बँक निफ्टी पण उद्या सकाळी नॉर्मल डाऊन साईडला ओपनिंग होण्याचे संकेत दाखवते, पण बघूया उद्याचे लेवल्स काय असतील, मी सकाळी पण अपडेट देणार आहे. फिन निफ्टीकडे थोडा बोलतोय मी. फिन निफ्टीची कंडिशन पाहायला गेलं तर याच्यामध्ये आपणाला उद्या एंट्री करायची आहे अपसाईडला. 20,459 वरती गेल्यावर हे मेन लेवल असेल, परंतु 20,420 किंवा 20,430 लक्षात ठेवा, त्याच्यावर कॉल साईडची एंट्री ओपन होईल. छोटंच लेवल असेल, पण 30-40 पॉईंट आहेत, त्याच्यात गडबड करू नका. म्हणून सांगितलं उद्या गडबड नाही करायची, सकाळ थोडं शांत राहा, त्या लाईव्ह सेशनमध्ये या, तिथे थोडं आलं की तुम्हाला पण थोडा कॉन्फिडन्स येईल, लेवल समजतील आणि प्रॉपर एंट्री बनेल. 20,390 खाली पुटमध्ये एंट्री बनेल, ती 20,330 पर्यंत घेऊन जाईल. आणि त्याच्या खाली 20,200 मोठा पल्ला असेल, जर त्याने उद्या 20,330 ब्रेक केला तर मोठा फॉल येऊ शकतो. ओके, अशा पद्धतीने होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचा अनालिसिस. तुम्हाला माहिती आहे का, काल मार्केटने जेवढी रॅली दिली ना निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, फिन निफ्टीमध्ये, तेवढी पडायची शक्यता उद्या जास्त आहे. म्हणजे काल जेवढा वर गेला तेवढाच उद्या पडेल, परंतु हे कन्फर्मेशन आपल्याला येणं गरजेचं आहे सकाळच्या सत्रामध्ये, ते मी तुम्हाला देणार आहे. ओके, फक्त सांगायचा मुद्दा हाच आहे, उद्या गडबड करून लॉस करू नका. मी लाईव्हमध्ये आहे, त्याचा फायदा करून घ्या आणि एन्जॉय करा आपल्या लाईव्ह सेशनला. आपल्या चॅनलवर लिंक खाली असेल किंवा व्हिडिओ पण असेल. याच्या व्यतिरिक्त तुम्हालाही अशा गोष्टी शिकायच्या आहेत तर 7-8-9 ऑक्टोबरला मी लाईव्ह सेशन घेतोय पुण्यामध्ये. पुण्यामध्ये लाईव्ह सेशन मी ठेवलेलं आहे, जिथे अशा गोष्टी मी इन रूम तुम्हाला शिकवेल, जिथे तुम्हीही बसून माझ्यासमोर ट्रेड घेऊ शकता आणि शिकू शकता कशा पद्धतीने मार्केट आहे. उद्याच्यासाठी 4 स्टॉक क्विकमध्ये बघूया काय आहे यांचा अभ्यास. पहिला असेल डॉक्टर
लालपात लॅब. लालपात मध्ये आम्हाला असं दिसतंय 2300 रुपयांचा भाव बंद आहे. 2316 च्या वरती डॉक्टर लालपात वर लक्ष ठेवा, त्याच्यावर तो पुन्हा एक चांगला बाउंस बॅक घेऊ शकतो. दोन नंबरला असेल उद्याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचा स्टॉक पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड. पीएनबी मध्ये 733 रुपयांचा भाव बंद आहे. 741 च्या वरती लक्ष ठेवायचं याच्यावर. पीएनबी हाउसिंग फायनान्स वर पुन्हा एकदा बुल्स रॅली याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. तीन नंबरचा स्टॉक असेल डाऊनसाइडला टोरंट फार्मास्युटिकल्स लिमिटेड. टोरंट मध्ये 1839 चा क्लोजिंग आहे. 1836 च्या खाली टोरंट मध्ये सेलर्स ऍक्टिव्ह होतील. आणि चार नंबरचा आणि महत्त्वाचा स्टॉक असेल याच्यामध्ये नजारा टेक्नॉलॉजीज लिमिटेड. याच्यामध्ये 828 रुपयांचा भाव बंद आहे. 824 च्या खाली नजारामध्ये चांगला एक डाऊनसाइडचा नजारा पाहायला मिळू शकतो. तर लक्ष ठेवा याच्यामध्ये नजारा टेक्नॉलॉजीजवर. तर मित्रांनो अशा पद्धतीने होते चार स्टॉक्स. तुम्हाला हे वाटतं की आम्ही जे स्टॉक्स देतो ते खूप छान काम करतात, तुम्हाला असं शिकायचं तर आजच डिस्क्रिप्शनमध्ये डीमॅटची लिंक आहे, ओपन करा आणि एन्जॉय करा आणि आमच्यासोबत स्टॉक मार्केट शिकायला सुरुवात करा. याच्या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि हो उद्या सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये या आणि शिका लाईव्ह मार्केटच्या कंडिशननुसार. धन्यवाद मित्रांनो.